नमस्कार मित्रांनो, मी गायत्री गवंडलकर गायत्री की दुनियामध्ये आपलं स्वागत करते. तर आजचा व्लॉग आहे अंगणेवाडीची जत्रा. आज आम्ही तर मी आज आली आहे बांद्याला माझ्या आत्याच्या घरी. आता इथून आपण जाणार आहे अंगणेवाडीची जत्राला. तर इथून आज आपण एसटीवरनं जाणार आहे, 3 एसटी बदलणार आहे आणि मग कट्ट्यावर जाऊन आपण रिक्षा करून मग अंगणेवाडीची जत्राला जाऊया. तर चला माझ्यासोबत अंगणेवाडीची जत्राला. चालू करण्याआधी मी तुम्हाला माझं गाव दाखवते. हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे एक बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा, तर माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे पहिले येईल. तर चला माझ्याबरोबर अंगणेवाडी. तर सकाळचे 7 वाजलेले हे घराचं बाहेरचं व्ह्यू इथे एक बाजार लागतं संध्याकाळच्या टायमाला. तर चला आता आपण घराच्या मागच्या साईडला जाऊया. माझ्या आत्याचं घर बाजाराच्या मध्येच आहे. हे आहे घर. आता आपण मागच्या साईडला जाऊया. तिकडे विहीर आहे, खेती आहे. गावात सकाळ सकाळी उठलं म्हणजे चिमणींची किलबिलाट, सुंदर वातावरण. आपल्या मुंबईकर सारखं नाहीये सकाळ सकाळी उठले तर गाडीचा आवाज पॅ पॅ पू पू. इथे खूप सुंदर वातावरण आहे, थंडी, शांत, कोंबड्यांचा आवाज, चिमण्यांचा आवाज सकाळ सकाळी. तर बांद्यामध्ये असे घर असतात, सगळ्यांच्या घराच्या मागे एक विहीर असतेच असते आणि तुलसी वृंदावन असतोच. तर अशा छोट्या छोट्या गल्ली आहेत. आता आपण असेच फिरूया इथे आणि बघूया खेती, विहीर. मी तुम्हाला दाखवते, इथे खूप सारे लहान लहान घर, झोपड्या, खेती आहे लोकांची. तर आता आपण मागच्या साईडला आलो. सूर्यप्रकाश किती चांगलं दिसतंय बघा. तर गाव म्हणजे गावच आहे, आपल्या शहरात अशी बातच नाही आहे. खूप मस्त खेतीबाडी आहे इथे. तर अशा प्रकारे सगळ्यांच्या घराच्या मागे छोटी छोटी आपली आपली विहिरं आहेत आणि इथे एक तुलसी वृंदावन पण आहे छोटंसं. इथे विहिरीतून पाणी भरायला खूप मेहनत करायला लागते. मुंबई सारखं नाही 24 तास पाणी येतं. तर अशा प्रकारे गावात छोटे छोटे घर आहेत. तर आता आपण खेतीकडे आलोय. तर तुम्हाला माझ्यासमोर जी झोपडी दिसत असेल त्या झोपडीत जे खेती करण्यासाठी कुल्हाडी, कोयता वापरतात ते कोयता आणि कुल्हाडी इथे बनवली जाते. तर आता सकाळी तर कोण आतमध्ये आहे नाही, तर आपण बघूया. चला आतमध्ये जाऊन थोडं बघूया आपण कसं काय करतात ते लोक. तर अशा प्रकारे कामगार लोक इथे आपले कोयता बनवतात. हे त्यांचं सगळं सामान आहे. ज्याच्याशी ते लोक कोयताला धार वगैरे देतात. तर आता आपण चाललोय गावाच्या बाहेर एसटी स्टँडवर. एसटी मधून आम्हाला जायचंय आता सावंतवाडीला. तर चला माझ्या बरोबर. तर सकाळचे 7:20 झाले आणि गावात थंडी खूप आहे. तर आता आपल्याला या जंगलातून बाहेर जायचं आहे एसटी स्टँडवर बस पकडण्यासाठी. तर आता आपण एसटी स्टँडवर आले आहोत. लवकर लवकर बस भेटायला पाहिजे, इथे खूप गर्दी लागली आहे बससाठी. तर लवकर लवकर बस भेटायला पाहिजे. आपण आता लवकर लवकर सावंतवाडीला पोहोचू. मग आता वाजलेले 8, आपल्याला बस भेटली आहे आणि या बसमधनं आपण आता जाऊया सावंतवाडीला. तर आपल्याला आता या बसवरनं जायचं आहे 2141
तर आता सीट भेटायला पाहिजे. चला सीट शोधूया. येस, आपल्याला सीट भेटली आहे तर आता आपण बसूया. तर आता आपण आलोय सावंतवाडीच्या बस स्टँडला. इथून आपण आता दुसरी एस टी चेंज करून जाणार आहे कसाडला. तर आता आपण बस पकडलेली आहे मालवण टू कसाड. तर बस सुरू झालेली आहे आणि कसाड इथून 30 किलोमीटरच्या दुरीवर आहे. तर किती टाईम लागणार ते मी सांगू शकत नाही. सकाळ सकाळी गावातले सुंदर वातावरण, हिरवेगार घाट, हिरवेगार झाडे, किती सुंदर आहे गाव. तर आपण आता थर्ड बस चेंज केली आहे कसाडला. एस टी आम्हाला भेटली नाही म्हणून आता आम्ही शिवसाई ए सी बस मधनं चाललोय कट्ट्यावर. कट्ट्यावरनं आम्ही मग रिक्षातून अंगणेवाडीला जाऊया. तर ही बघा, ही आहे ए सी बस, शिवसाई ए सी बस. आपण आता मुंबई गोवा हायवे वर आलोय. या रोडला मुंबई गोवा हायवे रोड म्हणतात. बाय बाय बस. 2 तासचा प्रवास झालाय आणि खूप कंटाळा आहे. तर तुम्हाला समोर ती रिक्षा स्टँड दिसत असेल, त्या रिक्षावरनं आपण आता अंगणेवाडीला जाऊया. चला माझ्या बरोबर. तर आपण आता रिक्षात बसलो आहोत. बसचा प्रवास करण्यात खूप मजा आली पण खूप वेळा उतार चढ करण्यामध्ये बोर झालंय मला. तर आपण आता मंदिरात पोहोचले आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे. 9 रांगे बनवल्या आहेत दर्शनासाठी. बाही तर बाहेरची रांगे आहेत, खूप लाईन लागलेली आहे. आतमध्ये जाऊन अजून गर्दी असेल मंदिरात. मंदिरात व्हिडिओ शूट करणं अलाव नाही तर मी तुम्हाला फक्त बाहेरचा व्ह्यू दाखवेल. तर फायनली आपण आता मंदिराजवळ पोहोचले आहोत. तर बघूया मंदिराच्या आत किती गर्दी आहे. अरे बापरे, मंदिराच्या आतमध्ये पण खूप लाईन लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा अशा प्रकारे मंदिराची तयारी केली गेली आहे. खूप गर्दी वाढत चाललेली आहे आणि आम्हाला या लाईनीत जायला किती तास लागेल ते कोण सांगू शकत नाही. तर आपलं दर्शन आता झालेलं आहे. 2 तास लाईनीत उभं राहिले पण दर्शन खूपच चांगलं झालंय. तुम्ही पण इथे नक्की या. तर आता आपण मंदिराच्या बाहेर चाललोय अंगणेवाडीच्या जत्रात. तर आपण आता इथून बाहेर निघालो. इथे समोरच मिठाईचे दुकान लावलेले आहेत, मालवणी मिठाई दुकान, पावसकर मिठाई कट्टा. तर चलूया बघूया मिठाई चांगली आहेत का. घर आवडली तर आपण घेऊया ही. तर असेच फिरत फिरत आपण थोडीशी खरेदी करूया आणि तुम्हाला मी जत्रा दाखवते. पण आता जत्रात आलेलो आहे. इथे खूप सारे दुकानं लावलेत लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी. गॉगल, चादर, मिठाई, कपडे,
गॉगल मला दिसलं तर मी तर पहिले जाईल तिकडे, कारण की मी गॉगलची खूप शॉकिंग आहे. मला गॉगल दिसायला पाहिजे. मी 2-3 गॉगल तर घेणारच घेणार. तर चला, या अशा प्रकारे ही जत्रेची तयारी केली गेली आहे. तुम्ही पाहू शकता. येस, फायनली गॉगलवाला भेटला. तर आता मी गॉगल घेते. काका चांगले गॉगल दाखवा. हा नको. रेड कलर मध्ये दाखवा. असे साधे नको मुलांसारखे. रेड कलर मध्ये दाखवा. तर चला मी थोडीशी शॉपिंग करून घेते, मग तुमच्याशी बोलते. मालवणी मिठाई टेस्ट करून बघूया. तर आमची शॉपिंग झालेली आहे. मी मिठाईच घेतली, मालवणी मिठाई घेतली, गॉगल घेतले. आता आपण चाललो आहे आमच्या घरी परत. तर तुम्हाला व्लॉग कसा लागला नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा लागला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनल तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब ते केलंच असेल. आणि माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब ते केलंच असेल. अगर सबस्क्राईब नाही केलं तर आत्ता नक्की खाली एक लाल बटन असेल सबस्क्राईब करून त्याला सबस्क्राईब करा. आणि तिकडे छोटीशी रेड बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करा. तर माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे पहिले पोहोचेल.